नमस्कार, पिव्हीन रेसिपीजमध्ये मी तुमचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खीर। साबुदाणा भिजू न घालता अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात तयार होणारी ही साबुदाण्याची खीर खूप छान लागते आणि उपवासाच्या दिवशी अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। त्याआधी पिव्हीन रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग बघूया आपण ही साबुदाण्याची खीर कशी बनवायची। एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घ्यायचे आहे। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1/2 वाटी साबुदाण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्ही हे पीठ मार्केटमध्ये जे रेडीमेड साबुदाण्याचं पीठ मिळतं तेही वापरलं तरी चालेल, पण मी इथे घरी केलेलं साबुदाण्याचं पीठ वापरलेलं आहे। साबुदाणा थोडासा हलका गरम करून मिक्सरमधून बारीक काढल्यानंतर ते चाळून घेतलं तर आपलं छान साबुदाण्याचं पीठ घरीच तयार होतं। तुम्ही दोन्हीपैकी कोणतेही पीठ वापरू शकता। आपल्याला हे पीठ आता साधारणपणे 4 ते 5 मिनटं या तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, त्यामुळे याचा कच्चेपणा चालला जातो। 2 ते 3 मिनटानंतर यामध्ये आपल्याला किसलेलं खोबरं घालायचं आहे। त्यानंतर थोडेसे काजू बदामचे काप आपण टाकून घेणार आहोत। तुम्ही जर हे छोट्या मुलांसाठी करणार असाल तर हे मिक्सरमधून बारीक करून याची पावडर टाकली तरीही चालेल। हे आपल्याला 2 ते 3 मिनटं असंच परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये 3 ते 4 इलायचीची पावडर टाकणार आहोत। हे सर्व परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। हे छान परतल्यानंतर आपण यामध्ये 1 मोठा ग्लास भरून दूध टाकून घेणार आहोत। तुम्ही या ठिकाणी पाणीसुद्धा वापरू शकता, परंतु दुधामुळे जी टेस्ट येते ती खूप छान येते। हे आता व्यवस्थित गुठळा न होऊ देता आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। ही खीर जर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं दूध ॲड करू शकता। यानंतर इथे मी 1/2 वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर यामध्ये टाकणार आहे। तुम्ही अंदाजानुसार यामध्ये साखर घालायची आहे आणि हे साखर टाकून आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। ही साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे सतत असं हलवत राहायचं आहे। साधारणतः 3 ते 4 मिनटानंतर आपली खीर शिजून रेडी होते। तुम्ही बघू शकता अगदी छान घट्ट दाटसर अशी ही आपली साबुदाण्याची खीर तयार आहे। तुम्हाला हवी तेवढी घट्ट किंवा तुम्ही पातळ ही खीर करू शकता। अशा पद्धतीने साबुदाणा भिजू न घालता झटपट अशी खीर आपण केलेली आहे। तुम्ही ही खीर उपवासालाच नाही तर लहान मुलांनासुद्धा मधल्या वेळेत देऊ शकता। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पिव्हीन रेसिपीच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।